नंदुरबार जिल्ह्यातील उत्तम दर्जाचे नवीन व पुणे मुंबईच्या धर्तीवर शिक्षण देण्यासाठी सज्ज असलेल्या श्री गोवर्धनजी शैक्षणिक सेवा समितीच पीजी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च चौपाले नंदुरबार पीजी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च चौपाले नंदुरबार अप्रूव्ड बाय AICTE BCI न्यू दिल्ली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र DTE मुंबई अफिलिएटेड टू DBATU लावणारे डी फार्मसी DTE कोड 5469 इनटेक 100 ऍडमिशन ओपन फॉर बी फार्मसी चॉईस कोड 5469823100 सायलेंट फीचर्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स वेल क्वालिफाइड अँड एक्सपिरियन्स फॅकल्टी वेल इक्विप लॅबोरेटरीज 24/7 इंटरनेट अँड वायफाय फॅसिलिटी वेल फर्निश्ड अँड इक्विप डिजिटल लायब्ररी प्लेसमेंट सेल स्कॉलरशिप्स एज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स सेपरेट हॉस्टेल्स अँड कॅफेटेरिया विथ मॉडर्न अमेनिटीज फॉर बॉईज अँड गर्ल्स बस फॅसिलिटी फॉर ट्रान्सपोर्टेशन कॉन्टॅक्ट हितेश कुमार अग्रवाल 9623644577 अल्ताफ शेख 8788022789 ऍड्रेस दोंडाच्या रोड अपोजिट टू PG पब्लिक स्कूल ऍट पोस्ट चौपाले तालुका डिस्ट्रिक्ट नंदुरबार 425412 महाराष्ट्र यू कॅन ऑल्सो लॉग ऑन www.pharmacysgsss.in ज्यांच्या गावात काही संबंध नाही ते गुजरात राज्यातील रहिवासी असून त्यांचा रहिवास गावात नाही अशा नागरिकांची नावे विधानसभा मतदारसंघाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत अशा मतदारांची नावे वगळण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की 15 जुलै रोजी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीत नंदुरबार तालुक्यातील वेळावत गावातून लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली नाहीत. तसेच शेजारील गुजरात राज्यातील काही मतदारांची नावे यादीत समाविष्ट असून त्यांच्या गावात कुठल्याही प्रकारचे घरदार नसून किंवा रहिवासी देखील नाही अशा मतदारांची नावे मतदार यादीतून तात्काळ वगळण्यात येऊन नवीन मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी असे म्हटले आहे. निवेदनासोबत गुजरात व महाराष्ट्र राज्यातील मतदार यादी जोडण्यात आली आहे. निवेदन देण्याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी रामसिंग वडवी राजेंद्र वडवी विश्वास वडवी प्रकाश वडवी राजेश ठाकरे मुकेश राजपूत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बाकीचे विधानसभेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये जे लोक मतदान करतात त्यांचं नाव गुजरात राज्यातही आहे आणि नंदुरबार तालुक्यात विधानसभा नवापूरमध्ये येते आणि ग्रामपंचायत XYZ ते नंदुरबारला येतात ते दोघंकडे ते लोक मतदान करतात. तर आज त्या संदर्भात खांदेसाहेब यांना निवेदन दिले की या लोकांचं नाव एक ते महाराष्ट्रात राहावं किंवा गुजरात राज्यात यांना वोटिंग करण्याचा अधिकार राहावं असं संदर्भात खांदेसाहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. ग्राम